मनमाड मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स मारुती ओमनी आणि ट्रकमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर 9 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एक महिला आणि 2 बालिकांचाही समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाले. मालेगावच्या भाविकांना सोडल्यानंतर मनमाडच्या दिशेनं टेम्पो ट्रॅव्हल्स निघाला होता. यावेळी मालेगावच्या दिशेनं भरघाव वेगानं जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रवासी वाहतूक करणारी ओमनी मारुती कार चालकास अंदाज न आल्यानं ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये मारुती ओमनी सापडून हा विचित्र अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हल्स आणि मारुती ओमनी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. तेरा लोक जखमी झाले, त्याच्यापैकी 6 लोकांच्या डेड बॉडीज इथं होत्या आत्ता आपल्या हॉस्पिटलला, आणि जे 9 जण जखमी होते त्याच्यातले एक पेशंट आत्ता सध्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे, ते सध्या स्वस्थ आहे, आणि बाकीचे पेशंट जे आहेत ते आपण पुढच्या ट्रीटमेंटसाठी शिफ्ट केलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.